आदरणीय स्मिताताई वाघ, महानगराचे अध्यक्ष आदरणीय दीपकजी सूर्यवंशी, उपस्थित आपल्या माजी महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन, सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, खरं तर 42 डिग्रीचं ऊन आहे आणि जळगावकरांच्यासाठी आपण या उन्हामध्ये या ठिकाणी या प्रशासनाला जाग यावी यासाठी आजचं आंदोलन या ठिकाणी करतोय. या आंदोलनाच्या निमित्ताने खरं तर आता आंदोलन सुरू होतंय प्रशासनाशी जाऊन एक एक मुद्द्यावर नक्की कोणत्या कायद्याच्या आधारे त्यांनी घरपट्टी आकारली आहे, मग धोरण काय होतं, नक्की जिओ टॅगिंग, जिओ मॅपिंग करून एक नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे नक्की घरपट्टी आकारली पाहिजे, हे धोरण त्या ठिकाणी आहे. पण मग जे तंत्रज्ञान कायद्याला धरून नाहीये, लेझरच्या काहीतरी बंदुका आणल्या म्हणजे ते त्याला काही बेस नाही, त्याला काही व्हॅलिडेशन नाही, त्याला कुठल्याही पद्धतीचं अनुमाप नाही, मापन नाही, आणि त्याच्याद्वारे जवळजवळ आमचा असा अंदाज आहे की 40% लोकांना त्या ठिकाणी त्यांचे तेवढे असेट नसताना, तेवढी मापकं नसताना त्यांच्याकडनं घरपट्टी आकारली जाते. एक लक्षात घ्या की 2017 मध्ये ज्यावेळेस हे धोरण सुरू झालं त्यावेळेस साधारणतः 92,000 ते 95,000 प्रॉपर्टी जळगावमधल्या होत्या. मामाश्री हा पण मुद्दा एकदम गंभीर आहे की आता या 4 वर्षात अशा एकदम 1,32,000 जवळजवळ प्रॉपर्टी झाल्या, 40,000 प्रॉपर्टी झाल्या. नक्की मग आता या पूर्वीच्या सत्तेत असलेल्या यांनी काय गोंधळ घातला हे पण जळगावकरांना कळतंय. कर आकारला गेला पाहिजे पण तो आकारताना जुनी कर आकारता कामा नाही. घरपट्टी किंवा नळपट्टी देणारे करदाते जे आहेत ते खरे या शहराचे भागीदार आहेत, त्यांना नीट उत्तर दिलं गेलं पाहिजे, त्यांना धोरण नीट सांगितलं गेलं पाहिजे. पण दुर्दैवाने या सगळ्यामध्ये आपण बघतोय की वृक्ष कर आकारले जात आहेत पण नवीन वृक्षाची कुठे लागवड नाही, शैक्षणिक कर आकारला जातोय, नगरपालिकेच्या शाळा, मनपाच्या शाळा बंद पडल्या आहेत, त्या कुठल्या तरी संस्थेला चालवायला दिल्या आहेत. मग नक्की या कराचं करता तरी काय आहे हा प्रश्न जळगावकरांच्या मनामध्ये घेऊन भारतीय जनता पार्टी आज रस्त्यावर आली आणि म्हणून आम्ही या आता मोर्चाच्या पहिल्या टप्प्यानंतर मनपाचे आयुक्त आणि अधिकाऱ्यांसोबत आम्ही सगळे बसून एक एक मुद्दा जळगावकरांच्या भाडेकरूंचा जो बोधा लागण्यात आला आहे, काही ठिकाणी निवासी आहे पण वाणिज्य कर आकारलेले आहेत, खरं तर घर आहेत आणि मग तळमधला, पहिला मधला, दुसरा मधला, तिसरा मधला यासारख्या पद्धतीने त्या ठिकाणी जुलमी कर आकारला गेला आहे. म्हणजे जवळजवळ 80 कोटीची घरपट्टी नळपट्टी ही 30 कोटीने वाढलेली आहे. मला मान्य आहे कर आला पाहिजे पण कराच्यासाठी कोणाला अन्याय करता कामं नाही. आज या ठिकाणी आमचे फेरीवाले आले, आज सर्वसामान्य नागरिक आलेत या चुकीच्या पद्धतीने, म्हणजे फेरीवाला धोरण नावा मला आठवतो मागच्या वेळेस ठरलं राबवलं गेलं नाही. आज अमृत अभियानाचा भुयारी गटाचा दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव दिला गेला नाही, म्हणजे जे काम, जी योजना मंजूर आहे ज्याच्यातून निधी उपलब्ध आहे, जे अनुदानित आहे, मग मगाशी तसं दीपक भाऊंनी सांगितलं, स्मिताताईंनी सांगितलं की राज्याने त्यावेळी देवेंद्रजींनी गिरीश भाऊंनी दिलेले 100 कोटी त्याची व्यवस्थित पद्धतीने अंमलबजावणी नाही, अमृतचा दुसरा टप्पा नाही, म्हणजे अर्ध शहरात भोयर गटर आणि अर्ध शहर उघड्यामध्ये, मग नागपूरचं शहर होईल का, कशा पद्धतीने नियोजन होईल. आणि मला असं वाटतं की अमृतच्या माध्यमातून पाणीचा आणि भुयारी गटरचा प्रश्न केंद्राच्या मुळे या ठिकाणी शहराला मिळालेलं वरदान यांनी साफ करून ठेवलंय, त्याला पूर्णतः आणण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यासाठी लागणाऱ्या योजनेची पूर्ण अंमलबजावणी नीट करत नाही. खरं तर हे प्रशासनाचं काम आहे, प्रशासनाने अंमलबजावणी नीट केली पाहिजे आणि दुर्दैवाने आता बदललेले राज्यकर्ते देखील त्यांच्या हाकेमध्ये होऊ देता का काय, हा प्रश्न यायला जाप बोलत असताना जाणवतो. की सुरुवातीला महापौर देखील म्हणत होत्या की त्या ठिकाणी उपस्थितता करू नको, त्या ठिकाणी भाडेकरूंना करू नको, आता महापौर पण आणि सत्ताधारी देखील त्यांच्या हा मध्ये हा करायला लागले. मग जळगावकरांच्या मनामध्ये प्रश्न येतो की आपण निवडून दिलेले प्रतिनिधी हे आपले प्रतिनिधी आहेत का प्रशासनाच्या आजचे पावले आहे, हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि म्हणून या मोर्चाच्या निमित्ताने सुरू झालेली लढाई जळगावकरांच्या वर जो बेकायदेशीर कर, जो चुकीचा कर, जो जुलमी कर लादला असेल तो जोपर्यंत उतरवला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की जळगावकरांच्यासाठी एवढ्या 42 डिग्री मध्ये देखील आज आपण उन्हामध्ये येऊन या प्रश्नाला वाचा फोडतायत. मी मनापासून आदरणीय राजू मामा, आदरणीय दीपक दादा या आपल्या शहराचे माजी महापौर, उपमहापौर, नगरसेविका, स्थायी समितीचे अध्यक्ष, अध्यक्षा, सर्व नगरसेविका पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो की आपण किमान याला वाचा फोडतायत. येताना प्रत्येक जळगावकर सांगत होता
प्रत्येक सर अंतर संगत होता की योग्य है या आंदोलन योग्य है पण आता गवर्नर विचारे कारण की लगे दुसरे दिवसी नोटिस सत्तेचा गैरवापर करायचा लोकांवर दडपशाही करायची मला असं वाटतं की आज हे आंदोलन सुरू झालंय मी तळवळकरांना विनंती करेल की अन्याय विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे हरकतीचा आपण तडगडी शोधून घेऊ आपण प्रत्येक हरकतीची सुनावणी झाली पाहिजे प्रत्येक हरकतदाराला त्याचा न्याय मिळाला पाहिजे काय योग्य काय अयोग्य हे कळायला पाहिजे आणि आज आपण बघतोय उद्या आम्ही जयंती साजरी करतो बाबासाहेबांची ज्या बाबासाहेबांनी आम्हाला घटना दिली ज्या बाबासाहेबांनी अधिकार दिले ज्या बाबासाहेबांच्या घटनेतून कायदा तयार झाला त्या कायद्याची अंमलबजावणी जर प्रशासन करत नसेल तर आम्ही त्या ठिकाणी हात त्या ठिकाणी तातावर हात ठेवून राहणार नाही आणि म्हणून आज सुरू झालेलं आंदोलन किमान जळगावकरांना त्या ठिकाणी न्याय दिल्याशिवाय शांत राहणार नाही हा विश्वास त्या ठिकाणी राजूमामांच्या महानगराचे अध्यक्ष नगरसेवक नगरसेविकांच्या वतीने या ठिकाणी देतो आणि या आंदोलनात एवढ्या 42 डिग्रीला आपण उभं राहिला निश्चित ही लढाई ही जी सुरू झाली या ठिकाणी आपण सुरू ठेवू हा विश्वास देऊन सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा गली गली में शोर है अरे गली गली में शोर है अरे गली गली में शोर है यानंतर अपने